कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याकरिता बँकेच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता प्रशासनाच्या ताब्यात घेण्यासाठीची कायदेशीर कार्यवाही तातडीने सुरू करा असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिली कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत करावेत यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात अशी मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन केली होती त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात बैठक आयोजित केली होती आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के कर्नाळा बँकेचे प्रशासक सहकार विभागाचे अधिकारी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते बँकेच्या सर्व जप्त केलेल्या मालमत्ता प्रशासनाने ताब्यात घ्याव्यात त्यांचा लिलाव करावा आणि त्यातून ठेवीदारांचे पैसे परत करावेत अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या बैठकीत केली बँकेच्या मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या असल्या तरी त्या प्रशासनाच्या ताब्यात नाही त्यामुळे त्यांचा लिलाव करता येत नाही या मालमत्ता प्रशासनाच्या ताब्यात घेण्यासाठी कायद्याने न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली कर्नाळा बँकेचे अध्यक्ष संचालक आदींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत कर्नाळा बँकेच्या शाखा कार्यालये गाड्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची इमारत आदी मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत परंतु या मालमत्ता प्रशासनाच्या ताब्यात नाहीत यातील काही गाड्या भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न घेतले जात आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये देखील काही कार्यक्रम होतात त्याचे भाडे घेतले जाते या मालमत्ता जप्त असताना त्या भाड्याने कोण देत त्यातून मिळणारे उत्पन्न कुणाला मिळतं भाड्याची रक्कम कुणाच्या खात्यात जमा होते असे प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी या सभेत विचारले कर्नाळा बँकेच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता प्रशासनाच्या ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेण्यासाठी कायदेशीर कार्यवाही तातडीने सुरू करा असे आदेश यावेळी डॉक्टर योगेश म्हसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाईमुळे शासनाचे नुकसान झाला आहे महसूल बुडाला आहे अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी दिरंगाई बद्दल नाराजी व्यक्त केली पाच लाखांपेक्षा कमी ठेवी असलेल्या ज्या ठेवीदारांनी बँकेकडे संपर्क साधून के वाय सी दिलेली नाही त्यांना पैसे मिळण्यासाठी संधी द्यावी त्यासाठी वृत्तपत्रांमध्ये पुन्हा जाहिरात द्यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केली आहे ठेवीदारांना के, के वाय सी जमा करण्यात याबाबतची जाहिरात राज्यस्तरीय वर्तमानपत्रात पुन्हा प्रसिद्ध करा असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे यांनी यावेळी दिले आहे